पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाइन शिक्षण वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। मुलांनो, आज आपण इयत्ता पहिलीमधील मराठी विषयातील सांगा पाहू काय काय असेल बरे यांच्या आत चित्र बघ चव सांग पान नंबर 42 या घटकाचा अभ्यास करणार आहोत। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। मुलांनो, चला तर मग आज आपण पाहूयात सांगा पाहू काय काय असेल बरे यांच्या आत। सांगा पाहू काय काय असेल बरे यांच्यात। काय आहे रे हे? गिफ्ट बॉक्स आहे वाटत। काय असेल याच्यामध्ये? तुमच्या आवडती वस्तू असेल की नाही? काय आवडतं तुम्हाला? टेडी बियर। अजून काय आवडतं बरं? तुम्ही कशाबरोबर खेळता? भाऊली हो की नाही? बर्थडेला असं गिफ्ट मिळतं ना तुम्हाला? वा छान। आता हे दुसरं चित्र पहा। हा काय आहे? डबा। आई काय ठेवते ह्या डब्यात? लाडू। अजून काय असेल बरं? गुलाबजाम। आणखीन काय असेल बरं? शेव। आणखीन काय असेल? चिवडा। छान छान पदार्थ आई ठेवते की नाही? आता की नाही हे चित्र पहा। हे काय आहे? पिशवी। बाबांनी काय आणलंय पिशवीत? सफरचंद, आंबे। आणखीन काय असेल बरं? गुड्डेचा बिस्किट पुडा। आणखीन काय असेल सांगा बरं? क्रीमचा बिस्किट पुडा। म्हणजे तुमच्या आवडत्या वस्तू या पिशवीत आहेत। तर हे काय आहे बरं? दप्तर। तुम्ही शाळेत नेता की नाही? याच्यात काय काय आहे? पुस्तक। आणखीन काय आहे बरं सांगा बरं? वही। आणखीन काय असेल बरं? पेन। अजून काय असेल सांगा पटकन? पेन्सिल हो की नाही? व्हेरी गुड। मुलांनो, आता की नाही हे चित्र बघ आणि याची चव सांग। हे चित्र कशाचं आहे? काय असेल बरं सांगा बरं? गुळ। आणि कसा असतो? गोड। गुळाची चव गोड असते हो की नाही? आता हे दुसरं चित्र बघ बरं। हे चित्र कशाचं आहे? कैरी। आणि कैरी कशी असते बरं? चव सांग। कशी आहे चव? आंबट। कैरी कशी लागते? आंबट। आता हे काय आहे? मीठ। काय आहे हे? मीठ। चव सांग। कसं असतं मीठ? खारट। मिठाची चव खारट असते। आता हे पुढचं चित्र बघ बरं। हे काय आहे? कारले। आणि कारल्याची चव कशी असते सांग बरं? कशी असते? कडू। कारले कडू असते। मुलांनो, आता तुम्हाला स्वाध्याय म्हणून छान छान गप्पा मारायच्या आहेत। काय मारणार ना गप्पा? इयत्ता पहिलीचे बालभारतीचे पुस्तक काढा। या पुस्तकामध्ये पान नंबर 42 काही चित्रं दिली आहेत। ही चित्रं पहा आणि या चित्रांविषयी तुमच्या आईबाबांशी किंवा तुमच्या दादाशी बहिणीशी छान छान गप्पा मारा। काय मारणार ना गप्पा? व्हेरी नाईस। पाठ पाहिला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक धन्यवाद।